ते पुस्तक वाचायला मला वेळच मिळाला नाही साहेब. येताना ट्रेनमध्ये ते पुस्तक सहज उघडलं आणि त्यात ती विटीच्या लॉकरची रिसीट सापडली. सहज कुतूहल म्हणून मी ते लॉकर उघडायचं ठरवलं आणि दादरला न उतरता सरळ विटी स्टेशनला गेलो. रिसीट दाखवली आणि लॉकर उघडला आणि समोर ती मौल्यवान रत्न पाहिल्यावर माझे डोळेच फिरले. साहेब साहेब, मी आयुष्यात खरंच काही गुन्हा केलेला नाहीये, पण सहज समोर आलेली संपत्ती पाहून मला मोह झाला, माझी बुद्धीच भ्रष्ट झाली. मी ती रत्न घेतली आणि बॅगेत टाकली आणि सरळ घरी निघालो, पण घराजवळ अचानक एका माणसाने माझ्यावर हल्ला केला. माझ्या हातावर फटका मारून त्याने बॅग पळून घेतली आणि पळून गेला साहेब. मी पण त्याचा पाठलाग केला. एका ओसाड कारखान्याजवळ मी त्याला गाठला. आमच्या झटापट झाली आणि माझ्याकडून एक फटका त्याच्या पोटात असा बसला की वेदनेत तो विव्हळला आणि खाली पडला. खरंच मारायचं नव्हतं, खरंच मारायचं नव्हतं मला त्याला साहेब. ती रत्न माझ्या घरी तशीच आहेत, तुम्ही घेऊन टाका साहेब ती, तुम्ही घेऊन टाका, पण मला सोडा साहेब, मला सोडून द्या. सर, ही सुसंस्कृत माणसं असं का वागतात? वैचारिक व्यभिचार म्हणतात याला. इथून सुरू होतो तो.